हेलो स्टूडेंट, बधाई एकता तथा सर्वांचे विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स स्कूलच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एक गंमत करणार आहोत. शब्द आहे गंमत. गंमत काय आहे? माझ्या मागे ब्लॅकबोर्डवरील शब्दांचं निरीक्षण करणार आहोत. चला तर मग शब्द अंग, छंद, जंगल, घड, पंख, पतंग, दंड, रंग, शंख, गंभ, मंग, पलक. अगदी सुरेख असं फलक लेखन या ठिकाणी तुम्हाला केलेलं दिसत आहे. आणि तुम्हाला काय आवडलेले असेल, कारण वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या रंगांच्या चॉकने लिहिलेले आहेत. त्याशिवाय त्याच्यावर त्या त्या शब्दानुसार चित्ररेखाटनही केलेलं आहे. तर ही गंमत एवढीच आहे का? नाही. तर आणखीन काय वेगळं पण आहे? ओळखा बघू. बरोबर, या प्रत्येक शब्दात कोणत्या ना कोणत्या तरी अक्षरावर काय दिलेलं आहे? बिंदू दिलेला आहे. जसं की अंग, अ या अक्षरावर, छंद, छ या अक्षरावर दिलेला बिंदू, जंग, ज या अक्षरावर दिलेला बिंदू, भड, द या अक्षरावर दिलेला बिंदू, शंकर शंकर, श या अक्षरावर दिलेला बिंदू, पलंग या शब्दात, न या अक्षरावर दिलेला बिंदू, मंगल, म या अक्षरावर दिलेला बिंदू, गम, ग या अक्षरावर दिलेला बिंदू, दंड, द या अक्षरावर दिलेला बिंदू. असे अं, छन, जं, डं, रं, शं, लं, गं, मं, दं, पं, तं, हे सर्व अक्षरांमध्ये जे तुम्हाला बिंदू दिसत आहेत त्यांनाच काय म्हणतो आपण? अनुस्वार. शब्दातील अक्षराच्या डोक्यावर दिलेला बिंदू, वर्ण के ऊपर दिए गए बिंदू को, जसं की आपण हिंदीमध्ये सांगू शकतो वर्ण के ऊपर दिए गए बिंदू को अनुस्वार कहते हैं. तसेच अक्षरावरती दिलेल्या बिंदूला अनुस्वार म्हणतात. अक्षर द आहे, त्याच्यावर दिलेला हा बिंदू. मग आज आपण असंच या अनुस्वाराचा अभ्यास करणार आहोत. अनुस्वार म्हणजे बिंदू आणि विसर्ग म्हणजे आहा. हे दोन्ही जरी आपण स्वरलेखनामध्ये लिहित असलो तरी त्यांना स्वराती असं म्हणतात. काय म्हणतात? स्वराती असं म्हणतात. मग आज आपण या अम आणि आहा स्वरातींपैकी अम म्हणजे अनुस्वाराचा आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी अनुस्वार या शब्दांचा पुन्हा एकदा वाचन करूया. अंग, छंद, जंगल, भड, पंख, रंग, शंकर, पलंग, पतंग, दंड, गंम, मंगल. हे असे काही अनेक अनुस्वारयुक्तमी शब्द वाचन या ठिकाणी केलेलं आहे. आणि आता वळूया अनुस्वाराच्या अभ्यासाकडे. अनुस्वार या चिन्हाला अनुस्वार म्हणतात. या चिन्हाला व्याकरणामध्ये बिंदू असेही म्हणतात. अनुस्वार हा लिहून दाखविताना त्याच्या मागे असलेल्या वर्णाच्या डोक्यावर एक टिंब ठेवून दाखविला जातो. उदाहरणार्थ गम, अम, मम, तम, जम इत्यादी. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं तर बघा वाक्य दिलेली आहेत. आज मुंबईहून काकू आली, गम्मत जम्मत घेऊन आली, आईसाठी छान छान साडी, संजूसाठी रंगीत गाडी, अंजूसाठी सुंदर भाऊली, मंजूकरिता फुगा गुलाबी, फुगा उडाला उंच आकाशी, भावली खुदकन हसे कशी. काकू आलेली आहे मुंबईहून आणि काकूने आणलेल्या बऱ्याचशा गोष्टींचं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. मग या ठिकाणी जर पाहिलं
तर आज मुंबईहून काकू आली, मुंबईहून गम्मत जम्मत घेऊन आली, आईसाठी छान छान साडी, संजूसाठी रंगीत गाडी, अंजूसाठी सुंदर भाऊली, मंजूकरिता फुगा गुलाबी, फुगा उडाला उंच आकाशी, भाऊली खुदकन हसे कशी, जर मी इथे अधोरेखित केलेली हे शब्द मुंबईहून गम्मत रंगीत अंजूसाठी सुंदर मंजूकरता उंच ह्या जर शब्दांचं तुम्ही निरीक्षण केलं तर काय लक्षात येत आहे? बरोबर, शब्दातील कोणत्या ना कोणत्या अक्षराच्या डोक्यावर बिंदू दिलेला आहे, ज्यालाच आपण म्हणतो अनुस्वार, ज्यालाच आपण म्हणतो अनुस्वार। आधी पण मी काय सांगितलं, अक्षराच्या डोक्यावर दिलेला बिंदू म्हणजेच अनुस्वार। आज आपण या ठिकाणी अनुस्वाराचा अभ्यास करत आहोत आणि त्याकरता आपल्याला या काही ओळी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत, जसं की आज मुंबईहून काकू आली, यामध्ये मुंबईहून या शब्दामध्ये मू या अक्षरावर बिंदू दिलेला आहे म्हणजेच अनुस्वाराचा उपयोग केलेला आहे। त्यानंतर गम्मत जम्मत या शब्दांमध्ये अनुक्रमे ग आणि ज या व्यंजनांच्या डोक्यावर अनुस्वार चिन्ह दिलेलं आहे। आईसाठी छान छान साडी, संजूसाठी रंगीत गाडी, संजूसाठी या ठिकाणी स या व्यंजनावर स या व्यंजनाच्या डोक्यावर बिंदू दिलेला आहे म्हणजेच अनुस्वार दिलेला आहे। त्याचप्रमाणे रंगीत या शब्दात र या व्यंजनाच्या डोक्यावर बिंदू दिलेला आहे म्हणजेच अनुस्वार दिलेला आहे। जसं की मी सांगितलं, अनुस्वार याचा आपण उल्लेख स्वराधी म्हणून करतो, स्वर आहे आधीच्यात असा तो, म्हणून आपण अनुस्वाराचा समावेश स्वराधी म्हणून करत असतो। जसे मी मुळाक्षरांचे प्रकार सांगितले त्यात स्वर व्यंजन आणि स्वराधी यांचा अभ्यास येतो, त्यात अनुस्वार याचा आपण स्वराधी म्हणून उल्लेख करत असतो। पुढचं वाक्य, अंजूसाठी सुंदर बाहुली, अंजूसाठी यात अम म्हणजे अनुस्वार आलेला आहे। सुंदर या शब्दामध्ये सु या अक्षराच्या डोक्यावर अनुस्वार दिलेला आहे। मंजूकरिता फुगा गुलाबी, मंजूकरिता फुगा गुलाबी यात म वर अनुस्वार दिलेला आहे। फुगा उडाला उंच आकाशी आणि भाऊली खुदकन हसे कशी, अशा प्रकारे या ठिकाणी हे आपल्याला अनुस्वारयुक्त शब्दांची काही वाक्य दिलेली आहेत आणि आपली अनुस्वार ही संकल्पना जास्तीत जास्त दृढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता अनुस्वार, मग अनुस्वार म्हणजे काय? तर अनुस्वाराचं चिन्ह आहे की अक्षराच्या डोक्यावर देणे बिंदू। ओके, मग आपण अनुस्वार शिकत असताना आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे? तर व्यंजनाला म्हणजे कोणत्याही मुळाक्षराला अनुस्वार दिल्यानंतर आपल्याला ते अक्षर लिहिता आलं पाहिजे। जसं की आता या ठिकाणी तुम्ही बघितलं, या ठिकाणी दिलेलं आहे चित्र आहे हंस आणि ह अधिक अम म्हणजेच अनुस्वार देऊन हन झालं आणि स जोडून शब्द तयार केला हंस। त्याचप्रमाणे त, तला अनुस्वार जोडला तंग आणि शब्द तयार झाला पतंग, म्हणजे हंस आणि पतंग हे अनुक्रमे अनुस्वारयुक्त या ठिकाणी शब्द आहेत। मग याचाच अर्थ आपल्याला काय की जर आपण कोणत्याही व्यंजनाला जर अनुस्वार जोडला तर त्याचा आपण अंग किंवा अम अशा प्रकारचा उच्चार प्राप्त करू शकतो। जसं की क अधिक अम बरोबर कम, खम, गम, घम असं आपण प्रत्येक व्यंजनाला अनुस्वार जोडून अनुस्वारयुक्त अक्षर किंवा शब्द तयार करू शकतो। या ठिकाणी पहा, आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, याच्या मागचा हेतू हाच आहे की आपल्याला जास्तीत जास्त अनुस्वारयुक्त शब्दांचे आकलन होणे सुलभ व्हावे।
त्यात पहा गम्मत जम्मत संजू रंगीत सुंदर उंच हे शब्द आलेले आहेत। आता आपण आपल्याला अनुस्वारयुक्त शब्दांचा सराव होण्यासाठी काय करणार आहोत, या शब्दांचं वारंवार वाचन करणार आहोत। आता हे शब्दांचं वाचन झाल्यानंतर पुढे आपण वळणार आहोत ते शब्दार्थांकडे। शब्दार्थांचा उपयोग करून आपण पाठ आकलन करून घेण्यास सुलभता करून घेत असतो। मग आजच्या आपल्या या अनुस्वारयुक्त पाठामध्ये काही शब्दार्थ आलेले आहेत ते पुढील प्रमाणे। शब्दार्थ ग्लोसरी। पहिला शब्द आहे काकू मीन्स आंट, AUNT आंट। दुसरा शब्द आहे घेऊन आली मीन्स ब्रॉट, BROUGHT ब्रॉट। यानंतरचा शब्द आहे छान नाईस, NICE नाईस। नंतरचा शब्द आहे रंगीत कलरफुल, COLOURFUL कलरफुल म्हणजे रंगीत, रंगीबेरंगी, ज्यात मेनी कलर असतात, वेगवेगळे कलर असतात असे कलरफुल। यानंतरचा शब्द आहे सुंदर म्हणजेच ब्युटिफुल, BEAUTIFUL ब्युटिफुल म्हणजेच काय तर सुंदर। त्यानंतरचा शब्द आहे बाहुली, DOLL डॉल बाहुली। नंतरचा शब्द आहे फुगा, BALLOON बलून, बलून म्हणजेच काय फुगा। त्यानंतरचा शब्द आहे गुलाबी, PINK पिंक गुलाबी। या ठिकाणी रंगाचं नाव दिलेलं आहे। आणि शेवटचा शब्द दिलेला आहे खुदकन म्हणजे मेरीली, MERRILY मेरीली। अशा प्रकारे हे काही शब्द आणि त्याचे इंग्रजी अर्थ आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, जेणेकरून आपलं पाठाचं आकलन आप जास्तीत जास्त सुलभ होण्यास मदत होईल। आता आपण जाऊ प्रश्नोत्तरे सरावाकडे। यात आपला प्रश्नला पहिला म्हणजेच अ हा प्रश्न असतो, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा। चित्र अगदी सहजरित्या आपल्याला माहितीतली असतात आणि त्या चित्राचं नावही दिलेलं असतं। जसं की या ठिकाणी आता बघितलं तुम्ही, तर बघा या ठिकाणी चित्र दिलेलं आहे हंस, इथे दिलेलं आहे अंडे आणि इथे दिलेलं आहे पंखा। हे असे शब्द आणि चित्र आहेत की ज्यात प्रत्येकी अनुस्वार आहे। मग या हंस या शब्दाचं आपण या ठिकाणी पुन्हा जसंच्या तसं लेखन केलेलं आहे। त्याचप्रमाणे अंडे या शब्दाचं आपण या ठिकाणी पुन्हा जसंच्या तसं लेखन केलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे चित्र आहे पंख्याचं, म्हणून पंखा या शब्दाचं सुद्धा आपण या ठिकाणी जसंच्या तसं लेखन केलेलं आहे। चला पुढील चित्र पाहूयात। पुढचं चित्र आहे बरोबर अंजीर, म्हणून या ठिकाणी आपण अंजीर लिहिलं, अन ज ला दुसरी वेलांटी आणि री र अंजीर। त्यानंतरचं चित्र आहे आंबा, आ आवर अनुस्वार आणि बा आंबा। त्यानंतरचं चित्र आहे मांजर, मा अक्षरावर अनुस्वार आणि जर मांजर। पुढची चित्र आहेत अनुक्रमे संत उंदीर मंडई। मग या ठिकाणी संत या शब्दात स या अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे, उंदीर या शब्दात उ या अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे आणि मंडई या शब्दात म या अक्षरावर अनुस्वार दिलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला हे चित्र आणि शब्द दिलेले आहेत आणि पुन्हा त्याच आणि तशाच शब्दाचं आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लेखन करायचं आहे। प्रश्न क्रमांक अ, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा, हंस अंडे पंखा अंजीर आंबा मांजर संत उंदीर मंडई हे काय आहेत अनुस्वारयुक्त शब्द आणि चित्र आपल्याला अनुक्रमे या ठिकाणी अभ्यासण्यासाठी दिलेली आहेत। आता आपण वळणार आहोत
प्रश्न क्रमांक आ योग्य अक्षरावर अनुस्वार लिहून शब्द पुन्हा लिहा। या ठिकाणी अक्षर दिलेली आहे ज ग आणि ल। आता आपल्याला यातलं योग्य अक्षर निवडायचं आहे ज ग आणि ल। आता बघा आपण कशावर देणार, ग वर अनुस्वार दिला तर नाही, ल वर अनुस्वार दिला तर नाही, आपल्याला अनुस्वार द्यावा लागणार आहे ज या अक्षरावर। कोणत्या अक्षरावर? ज या अक्षरावर। आणि त्यावेळेस शब्द तयार होणार आहे जंगल। त्यावेळेस शब्द तयार होणार जंगल, जंगल म्हणजे अचूक अक्षर कोणतं? ज। आणि त्याच्यावर आपण अनुस्वार दिला आणि शब्द तयार झाला जंगल। दुसरा शब्द आहे, दुसरा शब्द आहे लाडका। मग या ठिकाणी आपल्याला या लांडगा या शब्दामध्ये ला या अक्षरावर अनुस्वार दिल्यानंतर आपला शब्द तयार होणार आहे लांडगा। आणि अचूक अक्षर ला या ठिकाणी जवर म्हणजे जंगल, असे आपले अचूक शब्द अनुस्वारयुक्त शब्द तयार होणार आहेत। इथे दिलेला आहे कोबडा। आता आपण हुशार झालेलो आहोत, आपल्याला अनुस्वार को या अक्षरावर देऊन कोंबडा असा योग्य अर्थपूर्ण शब्द तयार करता येईल कोंबडा। त्यानंतर चांदी, चांदी। त्यानंतर चीच, आपल्याला शब्द तयार करावा लागेल चिंच, चिंच। आणि इथे दिलेला आहे बगला, आपण बंगला असा शब्द तयार करू शकतो। आणि अनुक्रमे आपण जंगल, लांडगा, कोंबडा, चांदी, चिंच आणि बंगला हे योग्य अक्षरावर अनुस्वार देऊन योग्य अर्थपूर्ण आपण या ठिकाणी हे शब्द आपण या ठिकाणी तयार करू शकतो। पुन्हा एकदा मी शब्दांचं वाचन करते, जंगल, लांडगा, कोंबडा, चांदी, चिंच, बंगला असे आपण या आ प्रश्नामध्ये हे शब्द तयार करू शकतो। आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न आहे चित्रे ओळखून योग्य नावाभोवती गोल करा। चित्रे ओळखून योग्य नावाभोवती गोल करा। या ठिकाणी चित्र दिलेले आहे। आता आपल्याला चित्र आपल्या ओळखीचे आहेत। पहिलं चित्र आहे बरोबर हंस। आणि इथे शब्द दिलेले आहेत हंस, बदक आणि चिमणी। म्हणून चित्र हंसाचं आहे म्हणून आपण या ठिकाणी हंस या शब्दाला गोल केला बरोबर। आणि या ठिकाणी आपण हा प्रश्न सोडवलेला आहे। त्याच्यानंतर शब्द दिलेले आहेत गंडा, हांडा, दंडा। आणि जर चित्राचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येत आहे की हे चित्र आहे हंड्याचं। म्हणून या ठिकाणी पहा मी हंडा या शब्दाला गोल केलेला आहे। चित्र क्रमांक 3 खांब, आंबा आणि साम। चित्राकडे पाहिल्या पाहिल्या लगेच लक्षात येत आहे की चित्र आहे आंब्याचं। म्हणून या ठिकाणी खांब आणि साम या शब्दांना गोल न करता मी या ठिकाणी काय केलेलं आहे आंबा या शब्दाला गोल केलेलं आहे। म्हणजे अनुक्रमे हंस, हंडा आणि आंबा हे शब्द या ठिकाणी आपण काय केलेले आहेत त्यांना या शब्दांना आपण गोल केलेला आहे। मग या ठिकाणी आपला ई प्रश्न सोडवून झाला। आता आपण वळूया ई शब्द प्रश्नाकडे। आता वळूया ई प्रश्नाकडे। एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा। एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा। काकू कोठून आली? आज मुंबईहून काकू आली। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मुंबईहून, मुंबईहून आज मुंबईहून काकू आली। काकूने संजूसाठी काय आणले? संजूसाठी बरं का भरपूर वस्तू काकूने आणलेल्या आहेत गंमत जंमत। त्यात आईसाठी छान छान साडी आणली आणि संजूसाठी रंगीत गाडी आणली। मग काकूने संजूसाठी काय आणलेलं आहे? रंगीत गाडी आणलेली आहे। मग आपलं इथे उत्तर येणार रंगीत
गाड़ी। आपलं इथे उत्तर येणार आहे रंगीत गाड़ी। आता तिसरा प्रश्न आहे, सुंदर बाहुली कोणासाठी आणली? सुंदर बाहुली कोणासाठी आणली? वाक्य बघा आपल्या पाठातली। आज मुंबईहून काकू आली गम्मत जम्मत घेऊन आली, आईसाठी छान छान साडी, संजूसाठी रंगीत गाडी आणि अंजूसाठी सुंदर बाहुली। मग सुंदर बाहुली कोणासाठी आणलेली आहे? अंजूसाठी। मग इथे उत्तर असणार आहे अंजूसाठी। अंजू जला दुसरा उकार, अंजूसाठी। या रीतीने आपण या ठिकाणी आपले तिन्ही प्रश्न, काकू कोठून आली? मुंबईहून। काकूने संजूसाठी काय आणलं? रंगीत गाडी। आणि सुंदर बाहुली कोणासाठी आणली? अंजूसाठी आणली। अशा रीतीने आपला या ठिकाणी ई हा प्रश्नसुद्धा सोडवून झालेला आहे। आता आपण वळूया ऊ या प्रश्नाकडे। प्रश्न ऊ आहे, खालील चुकीच्या वाक्यासमोर चूक अशी खूण व बरोबर वाक्यासमोर बरोबर अशी खूण करा। चला प्रश्न आता आपण वाचूया। नागपूरहून काकू आली, इज इट राईट सेंटेन्स ऑर रॉंग? चूक आहे की बरोबर आहे? कारण काकू ही कुठून आलेली आहे? मुंबईहून आलेली आहे। आणि वाक्य दिलेलं आहे नागपूरहून काकू आली, म्हणजे हे वाक्य चूक आहे। आईसाठी गाडी आणली, गाडी आईसाठी आणली आहे का? नाही। मग आईसाठी काय आणलं होतं? छान छान साडी। आणि गाडी कुणासाठी आणली होती? संजूसाठी। म्हटल्यावर हे सुद्धा वाक्य चूक आहे। फुगा उंच आकाशात उडाला। बघा आपला पाठ, आज मुंबईहून काकू आली गम्मत जम्मत घेऊन आली, आईसाठी छान छान साडी, संजूसाठी रंगीत गाडी, अंजूसाठी सुंदर बाहुली, मंजू करता फुगा गुलाबी, फुगा उडाला उंच आकाशी। म्हणजे बघा वाक्य क्रमांक 3, फुगा उंच आकाशात उडाला, हे वाक्य बरोबर आहे। म्हणजे पहिलं वाक्य चूक, दुसरं चूक आणि तिसरं बरोबर आहे। मग अशा प्रकारे आपण प्रश्न ई, खालील चुकीच्या वाक्यासमोर चूक किंवा बरोबर वाक्यासमोर बरोबर अशी खूण करा। ई एक किंवा दोन शब्दात उत्तरे लिहा। ई चित्रे ओळखून योग्य नावाभोवती गोल करा। आ योग्य अक्षरावर अनुस्वार लिहून शब्द पुन्हा लिहा। तसेच अ प्रश्न, चित्र आणि शब्द वाचा आणि लिहा। त्याचबरोबर पाठावरील शब्दार्थ अभ्यासले, वाचा आणि म्हणाचे शब्द म्हणून घेतले आणि आपला अनुस्वारयुक्त पाठ अभ्यासला आणि आपलं अनुस्वाराचं आकलन जास्तीत जास्त करून घेतलं। अशा प्रकारे आता काय होणार आहे, आपण अनुस्वाराचा उपयोग वाक्यात शब्दात करायला शिकणार आहोत। शिकणार आहोत की नाही? मग इथून पुढे आपण अनुस्वाराचा वापर आपल्या लेखनात करायचा आहे।